कर्मचाऱ्यांना हे सांगितलं की विलिनीकरण टप्प्याटप्प्या शक्य आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं केलं आहे, पण आता लगेच शक्य नसेल तर टप्प्याटप्प्याने करू. शेवटी विलिनीकरण का हवं आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांना जी ग्रेड मिळते, सरकारी कर्मचाऱ्यांना जी प्रमोशन्स मिळतात, सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात, त्या आम्हालाही मिळव. तुम्ही एकदा ऑन पेपर आणा ना की तुम्ही कशाला सरकारी कर्मचारी होण्याच्या फंदात पडताय, त्यांना जे मिळतं ते तुम्हाला मिळेल. ओके दादा, कंगना रानौत, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की जे पब्लिकली म्हणायचं असतं तसं काही दोन माणसांच्या मैत्रीमध्ये नसतं. दादा, त्यांनी अगदी म्हणजे चंद्रकांत दादांची मानसिकता सुद्धा तपासावी लागेल अशा पद्धतीची टीका केली. हरकत नाही, ते डॉक्टर आहेत निम्मे असं आहे, त्यामुळे मग आणखी डॉक्टरना शोधता मी त्यांच्याकडेच जातो, म्हणजे आमचा थोडा संवादही होईल की अलीकडे तुम्ही नवाब मलिक असं काही संदर्भ नसलेलं लोकांना अरे काय खोटं बोलताय असं वाटणार, का बोलता आहात असा संवाद साधायलाही त्यांनी माझी मानसिकता चेक करावी. मी त्यांचं डोकं चेक करतो. अहंकाराचा पराभव झाला. अनिल परब साहेब देवेंद्रजींच्या घरी आले होते आणि अनिल परब साहेब बाळासाहेब थोरातही होते. ती ताकाला जो मांडं कशाला लपवा, तर ही जी शरदराव रणपीत सिंगच्या निधनाने रिक्त झालेली जागा आहे ती भारतीय जनता पार्टीने बिनविरोध सोडावी त्यासाठी ते आले होते. स्वाभाविकपणे दोन मिनटात तो विषय संपला, कारण आम्ही कन्व्हिन्सच, आम्ही एकदा केंद्राशी बोलतो म्हटलं, मग विषय बाकीचे निघाले. त्यात देवेंद्रजींनी एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं तसं कागद पेन घेऊन अनिल परबांना समजावून सांगितलं की हा संप कसा संपवता येईल, तुम्हाला आत्ता लगेच त्यांना सरकारी कर्मचारी करायचं नाही आहे, तुम्ही त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या सुविधा द्यायला सुरुवात करा. परबसाहेबसुद्धा कन्व्हिन्स आहेत की त्यातल्या काही जणांना 13,000 रुपये पगार आहे, प्रायव्हेट ऑल ओव्हर काम करणाऱ्या ड्रायव्हरला 50,000 रुपये पगार आहे, एस टीमधल्या सिनियर झालेल्या ड्रायव्हरना 45,000 रुपये पगार आहे, आणि त्यामुळे जर पॅसेंजर टॅक्स कमी केला तर वर्षाला फक्त 100 कोटी तुम्हाला सरकारकडून घ्यावं लागतील, आणि तुम्ही त्यासाठी उद्धवजींशी बोला, मी बोलेन असं देवेंद्रजींनी सांगितलं. आता कोणाचा यात आडमोठेपणा आहे, कारण मला तर आणि अनिल परब हे तसे होला हो आणि नाहीला ना म्हणणार, हो हो म्हणून होमध्ये मिसळणार नाही. मला तर असं वाटलं की बा ते कन्व्हिन्स झाले, याचा अर्थ कोणीतरी त्यांच्या स्वार्थासाठी हे होऊ नये असा प्रयत्न करतो. पराभव आणि यूपी पंजाब इथल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं काही नाही. मोदीजींनी देशाला संबोधित करताना हे दुःख व्यक्त केलं की हे शेतकऱ्यांच्या हिताचे फायद्याचे कायदे असूनही एका विशिष्ट समुदायाला मला समजावून सांगता आलं नाही, आणि त्यांनी समजावून सांगण्यात कमी पडलं असं नाही, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही अगदी लेटेस्ट 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ह्या कायद्यांवर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन कशाच्या विरुद्ध करताय, आणि लोकांची अडवणूक करून तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, पण ते कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीवर नव्हते, आणि त्यामुळे शेवटी देशाच्या हितासाठी हा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला. आता विरोधकांनी त्या प्रत्येक जे होईल त्याच्याबरोबर उलटं काही बोलायचंच असतं, तो त्यांचा रोल आहे, ठीक आहे. पण शोक संदेश असं आहे की याचं आपण ॲप्रिसिएशन केलं पाहिजे की असं मनाचं मोठेपण की आपलंच बरोबर असतानासुद्धा देशाच्या हितासाठी एक पाऊल मागे जाणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हेच शिकवलं की शिवाजी महाराजांनी एका स्टेजला जवळजवळ सगळे किल्ले देऊन टाकले, लोक दुःखी झाले, म्हणाले काय झालं आहे, पण ते भविष्यामध्ये ते पुन्हा जिंकण्यासाठी होते. पण दादा काय जिंकायचं?